हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल राखी महाजन व्लॉग्स. तर आता आम्ही पोहोचलो आहे नॉर्थ गोवाला. नॉर्थ गोवाला पोहोचून आम्हाला झाला होता इथं 1.5 ते 2 तास, आणि आता आम्ही रेडी होऊन जाणार होतो कॅलंगूट बीचला. सो सर्वजण रेडी झालो आणि ठरवलं की जाऊया कॅलंगूट बीचला. ऑलरेडी वाचून गेले होते, 5:30 झालेले होते. सो नंतर मग सर्वजण जमलो आम्ही खाली, आणि नंतर असं डिसाईड झालं की मोपेट वगैरे घेऊनच आजच घेऊन घेऊया मोपेट, आणि म्हणजे कसं फिरता येईल, शॉपिंग वगैरे करायची असेल शॉपिंग करता येईल. सो मग असं ठरवलं सर्वांनी. तर आता आम्ही सर्वजण जातोय खाली खाली. मग सर्वजण एकाच ठिकाणी जमून मग हे जेंट्स लोक मोपेट घ्यायला जाणार होते, आणि मग तिथून आम्ही सोबतच निघणार होतो. सो आता सर्वजण इथं खाली जमलेले आहेत. तर कॅलंगूट बीचला जायचं होतं, बट मोपेट घेऊन म्हणजे स्कूटी वगैरे हे लोक घेऊन आले जेंट्स, तोवर अंधार होऊन गेलेला होता. सो मग असं ठरलं की अंधार झालेला होता तर असं ठरलं की शॉपिंग करूया आणि नंतर बीचवर जेवण करूया, बीचवर डिनर वगैरे करून मग हॉटेलवर आराम करायला जाऊया. तर बीचवर जेवण करायला आम्ही निवडलं होतं मग बागा बीच, की कारण बागा बीचला रात्री छान असा माहोल असतो, गाणी वगैरे असतात, छान वाटतं तिथं. सो आता आम्ही आलेलो आहोत बागा बीचला, कारण तिथं शॉपिंगचं पण खूप मोठं मार्केट आहे. तर हे बागा बीचचं मार्केटच आहे, हे बागा बीचला जातानाच हे मार्केट लागतं. इथं सर्व प्रकारचं सामान आहे, म्हणजे खाण्यापिण्यापासून हॉटेल वगैरेपासून रेस्टॉरंटपासून आणि शॉपिंगचे कपडे वगैरे ज्वेलरी वगैरे सर्वच आहे इथं. आणि आता आम्ही आधी करणार होतो शॉपिंग आणि मग तिथूनच आम्ही बागा बीचला डिनरसाठी जाणार होतो. तर बघा मी काय काय शॉपिंग केली आहे इथून. आणि फ्रेंड्स मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. तर हे बघा, हे अशा प्रकारचे सर्व बीच वेअरचे आउटफिट्स होते इथं. तर ऑलरेडी आम्ही आमची म्हणजे क्लोथिंगची जी शॉपिंग होती ती ऑलरेडी आम्ही पुण्याहूनच करून आलो होतो सोबत. सो आम्हाला शॉपिंग फारशी करायची नव्हती कपड्यांची, फक्त असं काही नवीन वगैरे असेल तर तसंच आम्हाला बघायचं होतं. आणि शिवांशला घ्यायचं होतं ड्रेस वगैरे, म्हणजे याच्यासाठी बीच वेअर आउटफिट. तर त्याला एक आम्ही घेतला होता ऑलरेडी पॅलेलियम बीचला, आणि एक इथं आम्ही बघणार होतो. तर नंतर इथं शिवांशसाठी पण पुढे आम्हाला भेटला होता एक छान असा बीच वेअर आउटफिट, तर तो घेतला होता त्याच्यासाठी. तर हे बघा, इथं सर्व प्रकारचे शॉप्स आहेत, टॅटू वगैरेपासून पर्स वगैरे. तर मी इथं एका ठिकाणी घेतली होती एक छान अशी पर्स, मला आवडली होती तर मी ती पर्स घेतली होती. म्हणजे आम्ही 2-3 जणींनी घेतली होती, त्यांना पण आवडली होती. सो अशा आम्ही पर्स घेतल्या होत्या तिथं. थोड्या वेळानं पिवळं होईल दादा, बरं तर इथं आम्ही बघत होतो म्हणजे तिथं पर्स वगैरे. तोवर सुमित शिवांशला हे फिश दाखवायसाठी आणलं होतं इथं, म्हणजे फिश होत्या खूप छोट्या छोट्या फिश, ज्या आपल्या मॉलिश करून देतात पायाची त्याच्यासाठी. तर शिव ते बघत होता मग. तर ही पर्स मी तिथून घेतली होती, ही मी घेतली होती 300 रुपीजला. तर कशी वाटते पर्स सांगा मला नक्की, मला तर खूप आवडली होती पर्स. आणि शिवांसाठी एक ड्रेस घेतला होता आम्ही तिथून. खूप मोठं मार्केट आहे इथं, आणि सर्व प्रकारचे इथं क्लोथ्स वगैरे छान आहेत, बीचवेअर आउटफिट वगैरे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जेंट्स लेडीज सर्वांचे आहेत. आणि आता आम्ही जातोय बागा बीचला डिनरसाठी. तर बागा बीचचा जो माहोल होता एकदमच छान होता, खूप जास्त छान वाटत होतं, सॉंग्स वगैरे लाईट्स वगैरे खूप जास्त छान वाटत होतं तिथं. आणि डिनर करायला सुद्धा आम्ही सर्वांनी सोबत डिनर केलं, सो एन्जॉय केला आम्ही.
ऑलरेडी आमचे फ्रेंड्स जे होते दोन तीन कपल जे आधीच पोहोचून गेले होते तर त्यांनी ऑलरेडी एक टेबल बुक केलेला होता, म्हणजे एका टेबलवर ते बसलेले होते. सो मग आम्ही आमचा दुसरा टेबल लावला होता की जेणेकरून त्यांना नको डिस्टर्ब व्हायला आता आमच्यामुळे, कारण त्यांचं ऑलरेडी स्टार्टर वगैरे खाऊ झालेलं होतं, त्यांनी ऑर्डरसुद्धा करून दिलेली होती डिनरची. सो आमचंच बाकी होतं, सो आम्ही दुसरा टेबल लावला होता. बट गप्पा गोष्टी वगैरे चालूच होत्या, त्यांच्याजवळच आमचा टेबल लागलेला होता कारण. तर मजा आली खूप, आम्ही खूप एन्जॉय केला आणि आम्ही डान्स वगैरे सुद्धा केला खूप, तिथं सॉंग्स वगैरे सुरू होते त्यावर. तर हे बघा असं रात्रीचा व्ह्यू आहे असा बीचचा. रात्री पाणी वगैरे एवढं म्हणजे दिसत नाही, बट ज्या लाटा समोर येतात त्याच फक्त दिसतात. तर त्याचा आवाज वगैरे खूप छान वाटत होतं असं. तर आता आम्ही जातोय तिथं जिथं आमचे फ्रेंड्स लोक ऑलरेडी बसलेले होते, तिथं आम्ही आता जातोय. तर शिवांशनी म्हणजे त्रास दिलाच नाही या ट्रीपमध्ये, गोवा ट्रीपमध्ये दोन तीन दिवस होऊन गेले तरी त्यांनी पण एन्जॉय केला छान. फक्त रात्री थकून जायचा सो लवकर झोपायचा. तर फक्त तेवढंच की तो झोपला की मग आम्हाला लगेच हॉटेलवर यावं लागायचं. सो आम्ही पण थोडं आवरतच घ्यायचो, आमचं डिनर वगैरे लवकर आटपून घ्यायचो त्याच्यासाठी, कारण त्याची झोप वगैरे व्यवस्थित व्हायला पाहिजे. सो तर हे बघा शिवांश कसा म्हणजे तो पण एन्जॉय करत होता ते लाईट्स वगैरे आणि ते बीचची जी वाडू होती त्यावर त्याला चालायला मज्जा येत होती. अरे वेगा हे इथं फिश त्यांनी ठेवलेल्या होत्या ऑरिजिनल असं बघायसाठी, आणि किती छान वाटतंय ते लाईट्स वगैरे असं किती छान वाटतंय बघा, आणि सॉंग्स वगैरे सुरू होते. सो मज्जा आली डिनरला. तर आणि आता आम्ही बसलेलो आहोत टेबलवर, तर काय ऑर्डर वगैरे करायचं, पोरांसाठी काय ऑर्डर करायचं सर्व तेच डिस्कशन सुरू आहे. पोरांना आधी खाऊ घालून द्यायचं होतं, सो पोरांसाठी आम्ही फ्रेंच फ्राईज ऑर्डर करून दिले होते की जेणेकरून ते फ्रेंच फ्राईज पोरांचे आवडीचे असतात, तर त्यांनी आवडीने ते खाल्ले आणि झोपीसुद्धा गेले होते पोरं आमचं अजून डिनर सुरू होतं तोवर. आणि हे मागच्याच टेबलवर आमचेच फ्रेंड्स बसलेले होते. तर चला फ्रेंड्स बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.